उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी येथे दिनांक 4 सोमवारी सायंकाळी 7 वाजता आमदार राणा जगजित सिंग पाटील यांच्या हस्ते येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा पार पडला. पाडोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी वसाहतीच्या इमारतीसाठी 2,57,00,000 निधी देऊन कामांचे भूमिपूजन तसेच पाडोळी तीर्थक्षेत्र विकास कामांसाठी 8,00,000 रुपये, दलित वस्ती सुधार योजनेतून सिमेंट रस्त्यासाठी 9,00,000 रुपये, जिल्हा परिषद अंतर्गत बोरगाव रस्त्यासाठी 8,00,000 रुपये, शिवारातील ओढ्यावर सिमेंट बंधारा बांधण्यासाठी 12,00,000 रुपये, अंगणवाडी दुरुस्तीसाठी 2,00,000 रुपये यांसह आरोग्य केंद्र दुरुस्तीसाठी 2,50,000 रुपये आणि शाळा दुरुस्तीसाठी 2,00,000 रुपये देऊन आज या सर्व कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, सुरेश भाऊ देशमुख जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणताई सलगर, ॲडव्होकेट बाळासाहेब एकंडे, ॲडव्होकेट शंकर आंबेडकर, सतीश एकंडे, तानाजी गायकवाड, ज्ञानेश्वर जगाले, कालिदास पाटील, गुरुलिंग स्वामी, युवराज ढोंबळे, प्रताप गायकवाड, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष प्रशांत सोनटक्के, ॲडव्होकेट अजय पाटील यांच्यासह पाटोळी ग्रामस्थ आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत गुंडाळे यांनी. अजी खाने में शर्माना कैसा, खाना खाना जी भर के खाइए. और बर्तनों की चिंता, बर्तनों की चिंता हम पर छोड़ जाइए. IMC का डिश गोल्ड आपके बर्तनों को शीशे की तरह चमकाए, क्योंकि इसमें है नीम, एलोवेरा और नींबू के गुण जो बर्तनों से चिकनाई को पूरी तरह से हटाए और आपके बर्तनों को रखे एकदम नए जैसा.